वाल्टन कॉलेज 1980 च्या बॅचचा गेट टुगेदरचा हा दुसरा दिवस. ताडोबा जंगल सफारी. दोन गेटनी एकूण 8 जिप्सींनी एंट्री होत्या. तावरी निलावार नागपूरकर महाजन जुनना गेटनी एंट्री करणार आहेत. अजून एक गेट आहे देवाडा आडेगाव, त्याच्यात बापट खामगावकर रानडे आणि ओक असे चार जिप्सीचे ग्रुप्स आहेत. अरे आवाज येतो आहे कॉलिंग ते पा. जिप्सीचे गाईड आणि ड्रायव्हर मध्ये मध्ये थांबून मागोवा घेत होते. कुठे वाघाचा काल लावा आहे का? वाघ दिसत आहे का? सर्व सफारींमध्ये जिप्सी जी होती बापटची, बापट दळवी आणि कुलकर्णी यांना वाघ दिसला. तारू नावाचा वाघ जंगलात न तो एका तलावात ठिकाणी पाणी प्यायला आला. दळव्या तुझ्या क्लिक क्लिक ने चिडेल ना सांगतो दिस. अरे किती करतो पण पडतो मर्दा. अरे संपोशील का टाक पण सर जिभेल किती येत असेल पाणी. हा ते आहे. काही आरो नाही, काही नाही. आपण गेलो की लगेच आरो आहे का बिस्लेरी आहे का जायला कसले वाघ म्हणायचे वलचंदचे वाघ म्हणे. इतक्या जवळून वाघ पाहणं म्हणजे खरंच भाग्यच. हे सगळं टिकण्यासाठी विश्राम आणि हिमांशु ते या तयारीत होते. विश्रामने छान काही व्हिडिओ शूट केलेला आहे, त्यामुळे आम्हा सगळ्यांना ते बघता येत आहे. हिमांशूचा तर क्लिक क्लिकचा प्रकार जोरदार चालू होता. साधारण या स्पॉटवर त्याने दोनशे जवळ स्नॅश मारले असते. तळवीने बरेच फोटो काढले. तिथे काही निवडक फोटो आता आपण पाहणार आहोत. पूर्ण पिक्चरचा एक सेट तो लवकरच ग्रुपवर टाकेल अशी अपेक्षा आहे. हळूहळू घ्या. तो नामच म्हणा. गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्याला. धाड नाही लगायगा. धाड लगाय तू अपनी भी फटा गई. ये तो हमें रिव्यू देना. वीडियो मतलब की तो लास्ट तो आजा प्यारे पास हमारे रहे घबराए. मग आता आडवं पण हे दिलं त्यांनी लुक असं त्यांना पण चेहरा दिसायला लागला. पण तिकडे कोणीच फोटो काढत नाही. कॅमेरे नसते. डायरेक्ट दर्शन आहे ना. आमचा फोटो काढा बघा ते कोण करते डायरेक्टली. चला सगळ्यांच्या समोर कशी रिक्षी कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल.
गोड हरिण खाल्लंय बरं का जास्त गोड हरिण नाही नाही ते दोघंच जण आहे गाडी नको जाऊ दे राहुली जरा ते रे बघ माणसं करतात ती काही कमी आहेत का देवाडा गेटने एंट्री केलेल्या बाकी जिप्सींनाही हा तारा दिसला गॅप घे ना रानडेची जिप्सी पण राजालवाच्या जिप्सी बरोबरच होती त्याने पण वाघाचं छान शूटिंग केलेलं आहे गेटने एंट्री करणाऱ्या जिप्सींना तारू दिसला नाही पण छोटी मधू नावाची वाघीण दिसली महाजनने त्याचा फोटो काढला आहे ताडोबा जंगलात मोबाईलला बंदी आहे पण तरी महाजनने खूप एक बरोबर ॲडजस्ट करत आपल्या मोबाईलने मधुलांनी टिपलेला आहे आम्हाला या सफारीमध्ये बाकी प्राणी पण दिसले पण मुख्य जे आकर्षण होतं सगळ्यांनाच असतं वाघाचं दर्शन ते मात्र सर्वांना झाल्याचा आनंद होता अर्थात टावरी ग्रुप ज्या टावरी तायडे आणि भुयार होते त्यांना मात्र ना मधुचं दर्शन झालं ना तारूचं दर्शन झालं पण जंगलातली ही निरव शांतता जंगलात असलेलं ते निसर्ग जंगलात लागू असलेला वेगळाच कायदा वेगळंच असं हे जग आहे खरं तसं पाहिल्यास खरा आनंद ना जंगलात आहे ना शहरांमध्ये आहे खरा आनंद तर आपल्यामध्येच लपला आहे माणूस त्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असतो पण तरी आमची ही सहल ही दुपारची सफारी होती ती एकंदरीतच छान झाली ठरल्याप्रमाणे आम्ही 6 वाजता परत आलो पण अजूनही त्या वाघाचीच आठवण आम्हाला येत होती तारू मधूचं मात्र व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही
एकंदरीत काय मस्त झालं, एकदम छान, एक नंबर।